गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्नेहो ठेवनी घरदारी, अंगे तू जरी निघाला शिबाहेरी, तरी तो त्यागुची कठिन भारी, अनर्थकारी होईल। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुरे मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। भगवान श्रीकृष्णजी निजधामाला जाण्याच्या तयारीत आहेत। उद्धवजी आलेले आहेत। उद्धवजीनं भगवंताला विनंती केलेली आहे। भगवंतासमोर रडत आहेत। त्यावेळेस भगवंताची इच्छा झाली की उद्धवाचं खरोखरच वैराग्य आहे का, आणि आणखी वैराग्य कसं यांचं जास्तीत जास्त करता येईल, जेणेकरून आपल्याला यांना त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायचा आहे। त्यावेळेस आमचे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत उद्धवजीला, उद्धवा तू ताबडतोब येत इथून निघ, आता घरादाराचा सर्व गोष्टीचा त्याग कर। बायका मुलं पाहुणे रावणे धन धान्य समृद्धी सर्व गोष्टीचा त्याग कर आणि तू इथून निघून जा। जर तू शरीरानं बाहेर पडलास आणि घरादारा जर प्रेम ठेवलंस, म्हणजे मनातून जर घरातून नाही निघालास, तर ते मात्र तो मात्र त्याग कठीण होईल। काय होईल, फायदा तर काही होणार नाही, पण नुकसान झाल्याशिव राहणार नाही। आधी समूळ स्नेहो सांडावा, पाठी अभिमानुही दंडावा, वासना जटा जुट मुंडावा, मग सांडावा आश्रम। भगवान श्रीकृष्णाचा उपदेश आहे ऐकणाऱ्यांना, जोपर्यंत घरादाराची ममता आहे, प्रेम आहे, मोह आहे, तोपर्यंत अजिबात घर सोडू नका। मोह आहे घरादाराबद्दल, प्रेम आहे, आणि जर तुम्ही घराचा त्याग करताल तिथं तर जिथं जाताल तिथं नवीन घर बांधताल। म्हणून अंतकरणातून जर त्याग होत असेल तर करा, अजिबात प्रेम राहिलं पाहिजे घरादारावर। शरीराचा अभिमान संपला पाहिजे आणि वासनारूपी ज्या जटाजुटा आहेत, वासनारूपी केस आहेत, त्याचं मुंडन करायचं, आणि जर या गोष्टी होत असतील तरच घरादाराला सोडायचं, अन्यथा सोडायचं नाही। स्नेहो कैसे निसांडे, अभिमानु कैसे निदंडे, हे तुझ वाटेल साकडे तरी रोकडे परियसी। उद्धवा तू विचार करशील की बाबा हे प्रेम कसं का संपवता येईल, घरादाराबद्दलच बायका मुलावरच शरीराचा अभिमान कसा सोडता येईल, हे तुला संकट वाटल, हे तुला अडचण वाटल, अवघड वाटल, तर मी तुला सोपं सांगतो, ऐक बाबा। माझे स्वरूप जे सर्वगत, ते ठेवो निया चित्त, सावधाने सुनिश्चित, रावे सतत निज रूपी। कसा त्याग करायचा अंतकरणातून सांगतो बाबा, ऐक। माझं जे स्वरूप आहे हे कसं आहे, सर्वगत स्वरूप आहे, सर्व ठिकाणी माझं स्वरूप आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, चित्त ठेवायचं, सावधानतेनं चित्त ठेवायचं, आणि काही क्षणापुरतं नाही तर सतत ठेवायचं। तये स्वरूपी चित्ता निर्धासेई धारणा धरिता, निज भावे तन्मयता तद्रुपता पावील। आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी जर तुम्ही चित्त ठेवलं आणि त्याच पद्धतीनं धारणा धरली, ध्यान केलं,
तर तुम्ही त्या स्वरूपामध्ये काय होऊन जाता, तन्मय होऊन जाता आणि तद्रूप होताल। बुंगी जड किटी मूड ध्याने तद्रूप होय दृढ, अभ्यासी काही नाही अवघड, तो अभ्यास गुड विशद केला। भगवान श्रीकृष्ण उद्धवजीला उदाहरण देऊन सांगतात, बाबा उद्धवा अरे भुंगी भुंगी असती, भुंगी ती जड असते, जड आळी मूड असते, पण ती आळी त्या भुंगीचं ध्यान करू करू ध्यान करू करू ती आळीच भुंगी होते। म्हणजे जर जड मूड ध्यानानं तद्रूप होऊ शकतात बाबा, तर आपण तर मानव आहोत, मानवाला तर विशेष ज्ञान आहे, मग आपण का ध्यानामध्ये भगवंताशी एकरूप होऊ शकणार नाहीत? परंतु त्याला अभ्यास करावा लागेल, अभ्यासानं कोणतीही गोष्ट अवघड नाही बाबा उद्धवा। म्हणून अभ्यास जर केला तर निश्चित माझ्या स्वरूपाशी तद्रूप व्हायला वेळ लागत नाही। माझे स्वरूप ज्ञान घन ज्ञाता जीव स्वय सज्ञान, या स्थिती करिता ध्यान सजे जान तद्रूप। बाबा उद्धवा अरे माझं स्वरूप कसं आहे, ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान घन आहे, आणि माझं जो ध्यान करायला जीव तोही कसा आहे, सज्ञानी आहे, तोही ज्ञान स्वरूप आहे। आणि मग या स्थितीमध्ये जर ध्यान केलं तर सहज तद्रूप होऊ शकतो, माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो। तेथ समसाम्य समस्त समत्व पावले पावेल चित्त, तेने सद्भावे निश्चित तेथीचा तेथ राहावी। बाबा उद्धवा समसाम्य दशा येऊन जाईल त्याच्याकडं, चित्त समत्वाच्या ठिकाणी प्राप्त होईल, चित्ताला समत्व प्राप्त होईल, विषम काही दिसणार नाही। आणि हा जर समभाव ठेवला तर निश्चित या बाहेर जे प्रेम आहे किंवा शरीराचा देहाभिमान आहे तो तत्काळ नष्ट होईल बाबा, अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला सांगतात। आधी ग्रहाश्रमाते त्यागावे मग म्या मनसी कोठे रावे, ऐसे मानिसिल स्वभावे ते वेखी बरवे परियसे। बाबा उद्धवा तू माझे अतिशय जवळचा आहे म्हणून सांगतो बाबा तुला, ग्रहस्थ आश्रमाचा त्याग करा म्हणले देवा तुम्ही, आणि मग ग्रहस्थ आश्रमाचा त्याग केल्यावर कुठं राहाव, तर त्याच्याबद्दलही तुला सांगतो ऐक। स्वरूप साम्य समदृष्टी समभावे विचारे सृष्टी, निवास स्थानांची अटाटी सर्वता पोटी न धरावी। उद्धवा माझ्या स्वरूपामध्ये चित्त ठेवल्याच्या नंतर समरस केल्याच्या नंतर साम्य दशा प्राप्त होईल आणि अंतकरणामध्ये समभाव तयार होईल, आणि अंतकरणात समभाव झाला की सृष्टीमध्ये सर्व काय दिसल, सम दिसल, मग राहण्याची आटाटी करायची गरज नाही तुला। काय करायचं, जे थाल्प काळ वसती घडे त्या ठायाचा अभिमान चढे, वसती स्थान ऐसे कुडे वस्तीचे सांकडे सर्वथा न धरी। बाबा उद्धवा प्रिय उद्धवा अरे थोडंही माणूस एखाद्या ठिकाणावर राहिलं तर लगेच त्या ठिकाणाचा माणसाला काय अभिमान चढत असतो,
अशा प्रकारचं वस्तीस्थान असू शकतं। म्हणून वस्तीची कुठं राहावं याची अजिबात काळजी करायची नाही, अशा प्रकारचे आमचे भगवान श्रीकृष्ण प्रिय असलेल्या उद्धवजीला सांगत आहेत। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। श्रीकृष्ण अर्पणमस्तू, श्री उर्चांना अर्पणमस्तू। गोपाल कृष्ण भगवान की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय।